तरी मतदानाला सुरुवात झालेली आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वांनी मिळून सहकुटुंब मी मतदान केलेलं आहे. दोन्ही मुली माझ्या आहेत, पत्नी आहे, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे. मला वाटतं राज्यामध्ये सर्वत्र उत्साह आहे. आमच्या शहरामध्ये सुद्धा, आमच्या तालुक्यातसुद्धा मतदारांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे. आणि निश्चित मला खात्री आहे की यावेळेला 23 तारखेला ज्यावेळेला निकाल येईल त्याला महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये येईल. खूप मोठ्या बहुमताने आमची महायुती या ठिकाणी विजयी होईल. त्यावेळेस आपण भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिला होता, यंदा मात्र महायुती विधानसभेच्या मैदानात आहे. काय वाटतं भाऊ, 288 पैकी किती जागा आपल्याला? यावेळेला आमची महायुती आहे. मागच्या वेळेला युती होती, आपल्याला माहीत आहे. युतीत निवडून आल्यानंतर उद्धवजी कसे निघून गेलेत, कसं त्यांनी आमच्याशी मिळेल गद्दारीच केली एक प्रकारे. पण आता यावेळेला आमची महायुती आहे, आम्ही तिघं सोबत आहोत, घटक पक्ष आमचे सोबत आहेत. यावेळेला मी पुन्हा आपल्याला सांगेल की मतदारांमध्ये उत्साह आहे, जनतेमध्ये उत्साह आहे आणि अनेक गरीब कल्याणाच्या योजना सरकारने आम्ही या ठिकाणी आणल्यामुळे आता लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणून 14 असेल, 2019 असेल, त्यापेक्षाही जास्त मताधिक्य यावेळेला आम्हाला या ठिकाणी मिळेल. आमचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येतील. महाविकास आघाडीने दावा केलेला की आम्हाला यावेळेला यश मिळेल, आता त्यांचं कामच आहे ते करणार. ते कुठे म्हणणार आम्ही हरतोय म्हणून, त्यांनी ते म्हणावं. पण मला वाटतं 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील. घोडा मैदान आता समोर आहे. यावेळेस जामनेर मतदारसंघांमध्ये जर बघितलं आपण तर महाविकास आघाडीने पूर्ण ताकद या ठिकाणी तुमच्या विरुद्ध लावलेली आहे. काय वाटतं भाऊ, काय नाही, कसं आहे, निवडणूक म्हटलं की सगळे पक्ष ताकद लावत असतात. पण ज्यावेळेला आता काउंटिंग होईल, मतमोजणी होईल, त्यावेळेला कळेल कोणाची किती ताकद होती. म्हणून काय वाटतं तुम्हाला, काय विश्वास वाटतो मोठ्या मताधिक्याने? म्हणजे आजपर्यंत मी 7वी टर्म माझी आहे, 6 टर्म मी निवडणूक आलो आहे. पण मला असं वाटतं की सर्वाधिक मतं यावेळेला मला या ठिकाणी असतील, सर्वाधिक मतं. हो, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च अनेक ठिकाणी पैसे आढळल्याचं पाहायला मिळते. मात्र महाविकास आघाडीकडून थेट भाजपवरती आरोप केला जातोय. काल विनोद तावडेच्या माध्यमातून देखील आरोप केला गेला होता. एकंदरीतच कुठेतरी महायुतीमध्ये भाजपला जे आहे महायुतीकडून काय टार्गेट केलं जातं? महायुतीकडून टार्गेट केलं जातं महाविकास आघाडीकडून. महाविकास आघाडीने जे आहे जे काही पैसे आढळतात त्यामध्ये भाजपच्या नेत्यांचा हात असल्याचं? नाही, भाजपला कसं आहे आता शेवटी महाविकास आघाडी, मग ते उद्धवजी असो, संजय राऊत असो, नाना पटोले असो का सुप्रियाताई असो, दररोज सकाळी त्यांना भाजपचं नाव घेतल्याशिवाय त्यांना ब्रेकफास्टही त्यांचा जात नाही आणि चहासुद्धा त्यांच्या म्हणजे खाली उतरत नाही, घशातून खाली उतरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उठता बसता जागता झोपता त्यांना काही झालं तरी फक्त भाजपच दिसतं. त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आता हा एक गुण आहे, दुर्गुण आहे असं म्हणू. विनोद तावडेंच्याकडेही पैसे